आम्ही सुरतला पोहोचेपर्यंत आम्हाला उद्धव ठाकरेंचे खूप कॉल आले. वसईतील एका चहाच्या टपरीवरून मी उद्धव ठाकरेंना फोन केला. त्यावेळी त्यांनी मला परत आल्यास मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली, पण आता खूप उशीर झालाय असं मी त्यांना सांगितलं. माझ्यासोबत कॉल झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी दिल्लीतील भाजप नेत्यांनाही कॉल केला. आपण दोघे एकत्र येऊन सरकार स्थापन करू, एकनाथ शिंदे कशाला हवेत असं उद्धव ठाकरेंनी भाजपच्या नेत्यांना सांगितलं. पण त्यावेळी भाजपच्या नेत्यांनी सुद्धा आता खूप उशीर झालाय असंच उत्तर दिलं. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाविरोधात केलेल्या बंडाला काही महिन्यातच 2 वर्ष पूर्ण होतील, पण दोघांकडून आजही या बंडाबाबत दावे प्रतिदावे होतच असतात. नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांना कशा प्रकारे आपले मुख्यमंत्रीपद वाचवायचे होते याविषयी गौप्यस्फोट केलाय. सुरतला जाताना उद्धव ठाकरेंनी कसा आपल्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यासोबतच उद्धव ठाकरेंना कशा प्रकारे मुख्यमंत्री बनायचं होतं, त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात कशा प्रकारे पक्षाचा कारभार चालला, हे सगळं एकनाथ शिंदेंनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत उलगडून सांगितलंय. त्यामुळेच आज आपण एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याविषयी करण्यात आलेल्या आरोपांचा आढावा घेणार आहोत. नमस्कार, मी ऋतुवल नवले आणि कॅमेरावर आहेत योगेश कुंभार. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेला पहिला दावा आहे तो म्हणजे मुख्यमंत्रीपद मिळवण्याचा. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, पण उद्धव ठाकरेंनी कायमच दावा केलाय की त्यांना मुख्यमंत्री बनायचं नव्हतं. महाविकास आघाडीतील मित्र पक्षांनी, खास करून शरद पवारांनी आग्रह केल्यामुळे मी मुख्यमंत्री झालो. पण एकनाथ शिंदेंनी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंचा हा दावा फोडून काढलाय. एकनाथ शिंदे यांच्या म्हणण्यानुसार उद्धव ठाकरेंना सुरुवातीपासूनच मुख्यमंत्रीपद आपल्या घरात ठेवायचं होतं. मला सांगण्यात आलं की शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंचंच नाव सुचवलंय, पण काही दिवसानंतर शरद पवारांनीच आपल्याला सांगितलं की उद्धव ठाकरेंनीच आपल्याकडे काही नेत्यांना पाठवून आपलं नाव मुख्यमंत्रीपदासाठी सुचवण्यास सांगितलं होतं. एकनाथ शिंदेंनी यापुढे जाऊन आदित्य ठाकरे यांच्याविषयी सुद्धा मोठा दावा केलाय. एकनाथ शिंदेंनी मुलाखतीत सांगितलं की आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनण्यात सगळ्यात मोठा अडथळा मीच होतो. आदित्य ठाकरेंची माझ्या खात्यामध्ये लुडबुड सुरूच होती. माझ्याकडील नगरविकास खाते काढून घेण्याचा डाव ठाकरेंनी आखला होता असा दावाही एकनाथ शिंदेंनी केलाय. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांना शिवसेनेचा विधिमंडळातील गटनेता असताना सुद्धा कशा प्रकारे दुय्यम दर्जाची वागणूक देण्यात आली याविषयी या मुलाखतीत एकनाथ शिंदेंनी सांगितलंय. उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगल्यावर आपल्याला तासन तास ताटकळत ठेवले. आदित्य ठाकरेंकडून सुद्धा वारंवार अपमान केला जात होता. मला नक्षलवाद्यांकडून धमक्या येत होत्या. नक्षलवाद्यांकडून धोका असूनही मला Z+ सुरक्षा नाकारण्यात आली. मी हा सर्व अपमान सहन केला, पण राज्यसभेच्या निवडणुकीचा उमेदवार ठरवताना मला बाहेर बसायला सांगण्यात आलं, त्यामुळे माझा संताप झाला. आम्ही त्या राज्यसभा निवडणुकीत संजय राऊतांचा पराभव केला असता, पण आम्ही तसं केलं नाही असा दावाही एकनाथ शिंदेंनी आपल्या मुलाखतीत केलाय. एकनाथ शिंदेंनी मुलाखतीत सांगितलं की आम्ही शिवसेनेत फूट पाडली नाही, तर आम्ही पक्ष नेतृत्वाच्या विरोधात बंड केलं. त्यासोबतच एकनाथ शिंदे म्हणाले की आम्ही कोणताही कट आखला नव्हता. राज्यसभेच्या मतदानावेळी विधानभवनातच या बंडाचे नियोजन करण्यात आलं. मी सर्व आमदारांना संजय राऊत यांनाच मतदान करण्याचे आवाहन करून सुरतला निघालो होतो असं उत्तर एकनाथ शिंदेंनी उबाटा गटांच्या आरोपावर दिलंय. उबाटा गटाकडून कायमच शिवसेना फोडण्याचा कट हा आधीपासूनच रचला जात होता असा आरोप करण्यात येतो, पण आता एकनाथ शिंदेंनी या आरोपावर स्पष्टीकरण दिले. उद्धव ठाकरेंनी अविश्वास ठरावाला सामोरं न जाता राजीनामा का दिला असा प्रश्न कायम त्यांना विचारला जातो. यावर उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी कायम दावा केला की मला सत्तेत राहण्याची काहीही लालसा नव्हती. मी त्यांना माझ्यावर अविश्वास ठराव आणण्याची वेळ का आणू म्हणून मी माझ्या पदाचा राजीनामा दिला. पण एकनाथ शिंदेंनी या मुलाखतीत उद्धव ठाकरेंचा हा दावाही खोडून काढलाय. एकनाथ शिंदे सुरतला जात असताना वाटेत त्यांना उद्धव ठाकरे यांच्याकडून कशा प्रकारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली गेली याचा खुलासाही यात केलाय. सोबतच ठाकरेंनी आपलं मुख्यमंत्रीपद वाचवण्यासाठी भाजपच्या दिल्लीतील नेत्यांशी देखील संपर्क केला होता, पण त्यांना तिथून सुद्धा नकार देण्यात आला असा दावाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केलाय. एकनाथ शिंदेंच्या गौप्यस्फोटावर अद्याप उद्धव ठाकरेंनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि महा MTBच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.